श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ स्वर्गवासी सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान नाशिक सार्वजनिक नवरात्र उत्सव गेल्या 29 वर्षापासून त्याच उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जातो. शिवसेना विधानसभा समन्वयक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या मार्गदर्शनात यंदाही त्याच जल्लोषात आणि उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पहिल्याच दिवशी भव्य आगमन सोहळा संपन्न झाला. प्रथमतः शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार योगेश गोलप, केशव पोरजे, योगेश भोर, तनु ताजने, सीमा ताजने, किरण डहाळे, चंदू मानभाव, योगेश शिंदे, संजय कोठुळे, आत्माराम माडाव, मनीष हंडोरे, विकास गीते, अमोल अव्वड आदीसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी आणि नृत्याच्या तालावर टीका धरत ही मिरवणूक भगवान चौक, चेडी पंपिंग, हनुमान चौक, शिवारी बाबा चौक, आई माऊली चौक, जुना चेडी रोड, नाशिक रोड या मार्गाने उत्साह संपन्न झाली. स्वर्गवासी सत्यभामा गाडेकर यांनी सुरू केली श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाची परंपरा योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी राखली. याबाबत शिवसेना विधानसभा समन्वयक योगेश गाडेकर यांनी उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव वर्ष 29वे गेल्या 29 वर्षापासून या मळे परिसरामध्ये नाशिक पूर्व विभागामध्ये माझी आई सत्यभामा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने या परिसरामध्ये अतिशय उत्कृष्ट असे सांस्कृतिक महोत्सव, धार्मिक महोत्सव या ठिकाणी होत असतात. त्यातच एक नवरात्र उत्सव आमच्या मंडळाचा या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये होतो. या सर्व सोहळ्यासाठी आमचे पूर्ण नाशिक पूर्व विभागातील मळे परिसरातील सर्व नागरिकांचा खूप मोठ्या संख्येने सहभाग असतो. त्यांच्या या सर्व सहभागामुळे, सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे आम्हाला या आमच्या मंडळाला, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सर्व उत्सव आयोजित करण्यासाठी खूप मोठा सपोर्ट मिळतो. त्यामुळे आमची ही काम करण्याची जी ऊर्जा आहे ही द्विगुणित होते. असाच पाठिंबा, आशीर्वाद, मार्गदर्शन आमच्या या मंडळाच्या पाठीमागे असू द्या. नेहमी सातत्याने या परिसरामध्ये चांगले उपक्रम घेण्याचा अवसर असेल किंवा या ठिकाणी या नागरिकांची सेवा करण्याची संधी असेल सातत्याने आम्हाला दिलेली आहे व ती आम्ही आमचा गाडेकर परिवार म्हणून, तसेच माळे परिसरातील हलकर मळा, खरजूर मळा, हांडोरे मळा, गायकवाड मळा, बनकर मळा, काजलपुरे मळा, गीते मळा, तसेच या परिसरामधील आता नव्याने विकसित होत असलेल्या सर्व गजानन पार्क, मोर्या पार्क, हरी संस्कृती, चेडी पंपिंग परिसर, चेडी गाव असेल या सर्व ग्रामस्थांचा या पूर्ण उत्सवामध्ये खूप मोठा सहभाग असतो. मी याही वेळेस विनंती करेल की हे गेले 9 वर्ष, हे 9 दिवस हे स्त्री शक्तीचा जागर या मंडळाच्या वतीने आयोजित केला असून जास्तीत जास्त माता भगिनींनी या
नवरात्र उत्सवाच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, कारण की हा उत्सव एका मातेचा आहे, ह्या स्त्रीचा आहे, देवीचा आहे. वर्षभर या सर्व माता भगिनी आपल्या घराचं काम असेल, आपल्या परपंचामध्ये राब राब राबत असतात, दिवसभर आपलं कष्ट करून आपला दिवस आपला परिवार सांभाळत असतात. या परिवारात सांभाळत असतानाच हे नऊ दिवस नऊ देवीचे असतात, स्त्रीचे असतात, शक्ती शक्तीचे असतात. हा त्याच्यात आनंद उत्सवाचा कार्यक्रमामध्ये त्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा हीच मंडळाच्या वतीने खूप नम्रपणे विनंती. व तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक दत्ताजी नाना गायकवाड, आमचे देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार योगेश बापू घोलप, तसेच अनेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो. व मंडळाचे सर्व जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे अतिशय तन मन धनाने या सांस्कृतिक उत्सव राबवण्यासाठी आपला वेळ देतात, आपला बोमल्य असं मार्गदर्शन प्रत्येकाचं असतं. मी त्यांचंही या सर्व लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळाच्या सदस्यांचं, परिसरातील माता भगिनींचं पुनश्च एकदा मंडळाच्या वतीने खूप सारे आभार मानतो. व इथून पुढचे नऊ दिवस हे आपण आनंदाने या ठिकाणी मातेचा जागर आपल्या सर्व साक्षीने करूया. बोल सप्तशृंगी माते की जय. देवीचे आगमन सोहळ्याप्रसंगी श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.